सभेमध्ये मुख्यमंत्री साहेब काय आज मराठवाड्यामध्ये जी शिवसेनेची पहिली शाखा 37 वर्षापूर्वी स्थापन झाली त्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगरला शिवसेनेची एक भव्य सभा आहे आणि त्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. सभेची तयारी गेल्या काही काळापासून जोरात सुरू आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक आजच्या सभेला येतील, कारण बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत, त्याचं एक लोकांना आकर्षण आहे. अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात देशात, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांचं त्यावर काय भाष्य असेल याविषयी आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगरला पोचतील आणि त्या भव्य सभेला संबोधित करतील. विरोधकांकडनं कुठेतरी या सभेवरती टीका केली जाते, लवंगी सुद्धा फुटणार सगळं हे विरोधकांचं जे तोंड आहे ते तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी तुमचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो, त्याने जे काय मोठं काम करून ठेवलं आहे त्याविषयी, पण अशा प्रकारच्या तुमच्या तोंडातून जर भिजलेल्या फटाके फुटणार असतील त्याची पर्वा आम्ही करत नाही. सर, चेतन कांबळे यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यावरून मला कल्पना नाही, मला आत्ताच विषय समजला आहे, तो मी पाहतो त्या संदर्भात. ब्राह्मण महासंघाने सुद्धा त्या जाहिराती नक्कीच मी पाहतो, आम्ही तो त्या विषयात लक्ष घालतोय. स्थानिक नेत्यांना नक्की काय आहे त्या संदर्भात ती माहिती घ्यायला सांगितलेली आहे. सर, मनसेकडून आपल्या मंत्रिमंडळाचा भाग आहेत, मात्र अगदी शेवटच्या 5व्या मिनिटाला ते निर्णय घेतील त्यांनी म्हटलेला. सरकार स्थापन करताना जे घटक पक्ष छोटे आमच्याबरोबर होते ते सगळे आजही आमच्याबरोबर आहेत. कालच्या सभेतच माननीय शरद पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी स्पष्ट केलं की काही लहानसहान गोष्टी असतात, एवढ्या मोठ्या सरकारमध्ये जर कोणाच्या काही राहिल्या असतील ते ताबडतोब करण्यासंदर्भातल्या सूचनाही दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक घटक पक्ष महाविकास आघाडीतला आजही उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबरच आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. समाजवादी पक्ष अजूनही ठाम आहेत की समाजवादी पक्षाकडून अजूनही ठाम आहेत की जोपर्यंत सेना सेक्युलर होत नाही तोपर्यंत आम्ही राज्यसभेला त्यांना मतदान करणार नाही. असं आहे की 10 तारखेला कळेल कोण कोणाला मतदान करता येते. त्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. ठीक आहे, शेवटी महाराष्ट्राचं सरकार हे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चाललेलं आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ह्यांनी एक राज्याच्या विकासाचा आराखडा तयार केलेला आहे, त्यानुसारच ते सरकार चालले. अच्छा, हिंदुत्वाचा चेहरा म्हणून बाळासाहेबांचाच फोटो अद्यापही लावावं लागतोय सेनेला, अशी मनसेकडून टीका केली जाते. मग कोणाचा लावायचा? बाळासाहेबांचा फोटो नाही लावा, त्यांना बाळासाहेबांच्या फोटोची ॲलर्जी आहे का या लोकांना? आपण सुद्धा त्यांचाच फोटो लावत होता सुरुवातीच्या काळात, त्यांच्याकडे काय लक्ष देत आहे तू? सत्ता स्थापन होत असताना बहुजन विकास आघाडी ही महाविकास आघाडीसोबत होती, परंतु कालच्या संपूर्ण सभेमध्ये हितेंद्र ठाकूरांना कुठेही आमंत्रण दिलेलं गेलेलं. हितेंद्र ठाकूर हे आमच्या परिवारातले आहेत. हितेंद्र ठाकूर, त्यांचे सगळे सहकारी हे सगळे आमच्या परिवारातले आहेत आणि अत्यंत मनमोकळे असे नेते आहेत ते. जे काय असेल ते परखड आणि स्पष्ट बोलणारे नेते आहेत ते. त्यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. हितेंद्र ठाकूर यांचा आग्रह नेहमी त्यांच्या भागातल्या विकास कामांविषयी असतो. त्यांचे आमदार ज्या भागाचं नेतृत्व करतात त्या भागातल्या विकास कामांविषयी त्यांचा आग्रह असतो आणि तो आग्रह योग्य आहे. सर, 2 विधान परिषदेच्या जागा आहेत, त्यावर सचिन अहिर आणि पाडू या दोघांचा नंबर लागलेला आहे, जवळपास निश्चित झालेला आहे. त्याचवेळी सुभाष देसाई सारखे वरिष्ठ त्यांचा पत्ता कट हा शब्द चुकीचा आहे. सुभाष देसाई असतील किंवा दिवाकर रावते असतील हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वर्षानुवर्ष पक्षाचं कार्य केलेलं आहे, अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये कर्तव्य बजावलेलं आहे. पक्षाच्या वाढीसाठी अनेक गोष्टींसाठी माननीय सुभाष देसाई दिवाकर रावते ह्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे
त्याच्यामुळे त्यांच्याविषयी असं बोलणं बरोबर नाही. पक्षाचे काही निर्णय असू शकतात, त्या निर्णयाच्या प्रवाहात हे दोन्ही प्रमुख नेते नेहमी सहभागी असतात. पक्ष त्यांना वेगळी जबाबदारी देणार नक्कीच नक्कीच. यांचं कार्य खूप मोठं आहे पक्षवाढीमध्ये या दोन्ही नेत्यांचं. सर, आज संभाजीनगरची घोषणा मुख्यमंत्री करणार का? संभाजीनगर नामांतरणाची घोषणा ही हा एक सरकारी निर्णय असो त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही.